मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. यातच राजकीय दहीहंडीच्या माध्यमातून राजकीय शक्ती प्रदर्शन के राजकीय पक्ष शक्ती प्रदर्शन करत आहेत. भाजपनं दहीहंडी उत्सवातून आदित्य ठाकरेंना घेरण्याची तयारी केली आहे. तर आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये परिवर्तन तर होणारच अशा आशयाचे बॅनर लावत भाजपनं आदित्य ठाकरेंना डिवचल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत दहीहंडी उत्सवाची तयारी जोरदार सुरू झालेली आहे, त्यामुळे राजकीय दहीहंडी नेमकी कोणाची मोठी याच्यावरनं सुद्धा आता संघर्ष होऊ लागलेला आहे. आत्ता मी वरळी येथील जांबोरी मैदानमध्ये आहे आणि वरळीतील जांबोरी मैदानमध्ये भाजपा मुंबईकडनं दहीहंडी साजरी केली जाणार आहे आणि जी दहीहंडीचा स्लोगन दिलेला आहे ते म्हणजे परिवर्तन होणारच अशा पद्धतीच्या स्लोगनचं बॅनर जे आहेत हे आपल्याला वरळीमध्ये पाहायला मिळत आहेत. वरळी आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्या वरळीला शिवसेनेचा गड मानलं जातं. या गडाला भाजपकडून वेळोवेळी हादरे देण्याचा प्रयत्न होत आलाय. आता ही दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं भाजपनं पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन करत उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या या रणनीतीला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. भाजपचा घडा उलटाच राहणार असल्याचा टोला शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी लगावलाय. राज्यामध्ये तर सत्तेमध्ये महानगरपालिका पण आज प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आयुक्त त्यांचे असल्यामुळे तेच चालवत आहेत. मग नेमकं काय परिवर्तन करायचं? कदाचित त्यांच्या मनातली जी परिवर्तनाची जी भावना त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे झालेली आहे का हाही प्रश्न होता. आणि म्हणून असे कितीही हंड्या लावले तरी देखील ह्यांची हंडी ही उतानीच राहणार आहे, ह्यांची घागर ही उतानीच राहणार आहे. वरळीत भाजपच्या शक्ती प्रदर्शनामागे विशेष रणनीती आहे. वरळीत आदित्य ठाकरे आमदार आहेत, त्यामुळे वरळी हातात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न, ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद कमी करण्याचे भाजपचे प्रयत्न. वरळीतील ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक शिंदे गटात गेले, याचा फायदा घेत भाजप वरळी विधानसभा जिंकण्यासाठी प्रयत्नशील झाली आहे. मराठमोळ्या प्रत्येक सणाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीनं अतिशय उत्सवी आयोजनाची भूमिका घेतली आणि मला असं वाटतं हे उत्सवी आयोजनच भाजपचा इथला विजय सुकर करणार आहे. इथल्या सामान्यांच्या सर्व समस्यांच्या बाबतीत आमचे नेते आदरणीय आशिषजी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतली वरळी आम्ही सर करण्यासाठी सज्ज. भाजपकडून वरळीमध्ये परिवर्तन तर होणारच अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. त्यामुळे दहीहंडीच्या निमित्तानं वरळीत राजकीय दहीकाला होणार हे निश्चित आहे. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.